मागे ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोकांनी खूप काही सहन केलं, हजारांनी जुनी 500 नोट ज्यावेळेस बंद झाली तेव्हा, आणि लोकांनाही वाटलं की ह्याच्यातनं काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर निघेल आणि डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये चलनामध्ये येतात वेगवेगळ्या आजूबाजूच्या शत्रू राष्ट्रांच्याकडनं पण त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात, त्या दूर होतील आणि त्यामुळं सगळ्यांनी ते सहन केलं. त्याच्यामध्ये रांगेत उभे राहिले, उन्हात उभे राहिले, सगळ्या काही गोष्टी सहन झाल्या. आता पुन्हा त्याच्यातली 2000 नोट त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला, अर्थात हे जाहीर केले मेमध्ये, बंद होणार आहे सप्टेंबरमध्ये. जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने आहेत. 3 महिन्यामध्ये लोकांना इतका काही त्रास होईल असं वाटत नाही, परंतु त्याचं कारण काय हे पण थोडंसं जर RBI कडनं किंवा केंद्राकडनं समजलं तर देशाच्या भल्याकरता, देशाच्या एकसंगतेकरता, देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल ते करण्याच्या करता भारतातल्या जनतेने कधीच विरोध केलेला मी तरी पाहिलेला नाही. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.